पहाटे पुण्यामध्ये माळ डॉक्टरांचा संप सुरू झाला आहे. 450 पेक्षा जास्त डॉक्टर या संपात सहभागी झालेत. विविध मागण्यांवर डॉक्टर संपावर गेले आहेत. तर आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारकडून वारंवार केवळ आश्वासनच मिळत आहेत आणि त्यावर ठोस कारवाई होत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळेच निवासी डॉक्टरांनी आता संप पुकारलेला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या माळनं राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय. या संपामध्ये 450 पेक्षा अधिक डॉक्टर सहभागी झालेत. आमच्या मागण्या या आहेत की एकतर वसतिगृहाची सुधारणी, त्यामध्ये आमच्याकडे 560 रेसिडेंट आहेत, त्यापैकी 250 रेसिडेंटला कॉम्प्रोमाइज अशा स्थितीमध्ये ठेवलेलं आहे. एका रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट इथे ठेवण्यात आलेले आहेत. दुसरी मागणी अशी आहे की 7 फेब्रुवारीला सरकारनी आश्वासन दिलं होतं की 10,000 वाढ करण्यात यावी स्टायपेंडमध्ये. त्याबद्दल लिखित अजून काही आलेलं नाही आहे आमच्याकडे. आणि बाकी जे स्टायपेंडमध्ये इरेग्युलॅरिटीज आहेत, प्रत्येक महिन्यामध्ये त्याच तारखेला किंवा लेट असे आमचे पेमेंट होत असतात, त्याबद्दल आमची मागणी आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चंद्रशेखर, काय सांगाल? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली होती, फोनवरून आश्वासन सुद्धा दिलं होतं, पण तरी सुद्धा आता या डॉक्टरांनी संप पुकारल्याचं दिसतं. काय अपडेट्स? नक्कीच, पुण्यातील ससून रुग्णालयातील हे 450 अधिक जे निवासी डॉक्टर आहेत ते 5 वाजल्यापासून संप करत आहेत. त्यांची प्रामुख्याने जी मागणी आहे ती स्टायपेंड 10,000 वाढवून द्यावं आणि जे डॉक्टर राहायला ज्या ठिकाणी आहेत त्या हॉस्टेलमधली जी सुविधा आहे ती अत्यंत हीन दर्जाची आहे, खालच्या दर्जाची आहे, ती सुविधा त्यांना चांगली द्यावी अशा दोन मागण्या घेऊन हे सगळे डॉक्टर जे आहेत ते संप करत आहेत. खरं तर या सगळ्या संपामुळे पुण्यातील ससून रुग्णालयावरती ताण आलेला आहे, कारण आपण पाहिलं की शहरासह राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये साठी येत असतात आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारल्यानंतर हा जो ताण आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. निश्चितच चंद्रशेखर, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.